तर सर्वांचं करूया पुनश्च सहर्ष स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी उपांत्य फेरीची दुसरी लढत या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळते VCC उत्सर्गर आणि विरोधात स्वर्गीय अनिलदादा वालिलकर प्रतिष्ठान नागाव या दोन संघादरम्यान असेल सामना। टॉस जिंकला तो म्हणजेच टीम उत्सर्गरनं प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं जात आहे ते म्हणजेच नागाव टीमला। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील आणि फलंदाज रोहित पाटील। प्रत्येक मॅच मध्ये वेगवेगळी रणनीती, पंतांकडनं ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन। पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल तेजस मात्रे। नागाव टीमची जर रणनीती आपण पाहिली तर पहिल्या मॅच मध्ये सचिन पाटील आणि रोहित पाटील अशी सलामी जोडी, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये प्रितेश पाटील आणि रोहित पाटील अशी सलामी जोडी आणि या तिसऱ्या मॅच मध्ये आता राकेश पाटील आणि रोहित पाटील अशी सलामी जोडी। एकंदरीत प्रत्येक मॅच मध्ये ही रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळते। उत्सारघरचे सौरभ म्हात्रे यांचं निश्चित इथे नावोल्लेख केलंय, तर आपणास विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या, आपली प्रतीक्षा आहे। पंकजजी केणे या ठिकाणी आपली प्रतीक्षा करत आहेत। तर पहिला चेंडू एक धाव त्या ठिकाणी एकवटली गेली आहे। टाइम असेल, टाइम अलर्ट आपल्याला निश्चित पाहायला मिळेल, कारण की चार षटक म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये टाइम अलर्ट केलं त्या कारणास्तव कदाचित चार वाजायला आता पहिली उपांत्य फेरी आपल्याला पाहायला मिळते। चांगली बाब मी म्हणे आयोजनकर्त्यांसाठी, कारण की लवकरात लवकर क्लायमेट जसं चेंज होतं तसं मात्र भीतीची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत होती। अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक नाही आहेत, गॅप मध्ये चेंडू जाईल एका टप्प्यावरती, देखणा चौकार फलंदाज राकेश पाटीलच्या बॅटमधनं। सातत्यानं टायटल सॉन्ग जणू काही ऐकायला मिळतं ह्या ठिकाणी। स्वर्गीय कुमार राकेश म्हात्रे ह्याच्या कार्याचा आढावा घेणारं हे गीत आपण पाहतोय। दरम्यान आडव्या बॅटनं पहिला चौकार वाईडिशच्या लॉंग ऑफला पाहायला मिळाला होता आणि हा चौकार यावेळेस मात्र फटका पाहायला मिळाला तो म्हणजेच वाईडिश लॉंग ऑनला। या दोन्ही क्षेत्रामध्ये फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच राकेशकडनं, कारण की मैदानाच्या प्रत्येक अँगलला खेळ करणं खूप गरजेचं असतं फलंदाजसाठी आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत पाहायला मिळतो राकेशकडनं। पहिल्या बॉलवर एक एकवटली होती रोहितनं, त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला राकेशकडनं। आतापर्यंत सुरुवात चांगली पाहायला मिळते टीम नागावच्या माध्यमातनं। गोलंदाज पवेलियन एंडकडनं तेजस म्हात्रे, रिदममध्ये थोडीशी चुकी, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर परतताना आणि तिथनं मात्र रनवेमध्ये आपण तेजस म्हात्रेला पाहतोय राईट मोर द विकेटनं। चांगला चेंडू फटका फासला, क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय, खूप वेगाने चेंडूपर्यंत आले होते, झेल कठीण होता मात्र चेंडूला रोखण्यात यश मिळालं। दोन धावा रोखू शकणार नाहीत, दोन धावा कंप्लीट होत आहेत आणि दोन धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल 8 याकड्यावरती। पॉवर सर्कलचं पहिलं षटक, दोन क्षेत्ररक्षक लेग साईडला ऑन साईडला सजवले गेलेत, एक मिड विकेट तर एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला पाहायला मिळतोय। इथे मात्र अप्रतिम फटका, क्रिकेटचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळाला रोहित पाटीलकडनं, चेंडू येईल आमच्या समालोचन कक्षासमोर, दमदार षटकार। या सोनार पाट संघावरी या डिसेंबर महिन्यामध्ये ठेवले क्रिकेटचे सामने भारी, या डिसेंबर महिन्यामध्ये ठेवले क्रिकेटचे सामने भारी, चचा चचा तोंडावरी सोनार पाटच्या ग्राउंडवरी। अतिशय सुरेख धून या ठिकाणी ऐकायला मिळाली, तर ह्या षटकारच्या सहाय्यानं धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळते, तब्बल 10 धावपळकावर 13, 14 धावा माफ करा। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे, 14 आतापर्यंत स्कोर कार्डवर नोंदवल्या गेल्या आहेत। फटका अतिशय चांगला आहे, सेफ झोन ज्या ठिकाणी आपण पाहतोय, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन रिजनमधनं चेंडू कव्हर केला जाईल आणि ते चेंडूला रोखला आहे तोपर्यंत दोन धावा। सुरेख फटका, या अगोदरचा एक षटकार अप्रतिम क्लास त्या ठिकाणी पाहायला मिळाला रोहित पाटीलचा,
याचं कारण की तीन सामन्यामध्ये सलामीची जोडी बदलताना पाहायला मिळाली, मात्र त्यातील वैशिष्ट्य जर पाहिलं तर प्रत्येक मॅचमध्ये रोहित पाटील हा सलामीसाठी आलेला पाहायला मिळतो, म्हणजे त्याचा साथीदार बदलला गेलाय. मात्र रोहित, कारण की सध्याच्या घडीला रोहित पाटील खूप फॉर्ममध्ये आहे फलंदाजी गोलंदाजीमध्ये, तर त्याच्यावरती वारंवार विश्वास हा नागाव संघाचा पाहायला मिळतोय आणि त्याचं प्रात्यक्षिक त्यानं दाखवलं या मॅचमध्ये. एक दमदार फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, दर्जेदार षटकार त्यानं या मॅचमध्ये आतापर्यंत दाखवलं. एकंदरीत एका षटकाचा खेळ झालाय समाप्त, धावा धापलकरती तब्बल 16 धावा. षटक क्रमांक दुसरं बिंदास पाटील याच्यावरती मात्र जिम्मेदारी दिली आहे ती म्हणजेच VCC उसारगरनं. पहिल्या मॅच पहिल्या षटकामध्ये तेजस मात्रेचा समाचार घेतला, तब्बल 16 धावा त्याच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट एकवटल्या गेल्यात, एक विकेट त्याला प्राप्त करता आला नाही आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा बिंदास पाटीलवरती जबाबदारी असेल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, आता दूरवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, कारण की पॉवर सर्कलचं एकमात्र षटक होतं ते देखील झालंय समाप्त. हलक्या हाताने टॅप करताना इथे मात्र एक धाव एकवटली जाईल. शांत डोक्यानं क्रिकेट, कारण की उजव्या आणि डाव्या हाताची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आता मात्र डाव्या हाताच्या फलंदाजासाठी वाऱ्याचा वेग हा पूरक असेल, त्या कारणास्तव स्ट्रायकिंगवरती रोहितला जास्त संधी दिली जाईल. आणि त्यामुळेच एक धाव पहिल्याच बॉलवर एकवटली राकेशनं, कारण की नेहमी म्हणतो शांत डोक्यानं ज्यावेळेस आपण क्रिकेट दाखवतो त्या त्यावेळेस आपण अनेक स्पर्धेमध्ये यशस्वी होता आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवर एक धाव, क्षेत्रक्षणामध्ये होईल परिवर्तन. ऑन साईटला जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक, मिड विकेट लॉंग ऑन, एक डिस्क फेरलेक तर एक लॉंगलेग क्षेत्रामध्ये देखील क्षेत्ररक्षक. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मात्र अतिरिक्त बाहेर आहे चेंडू पंतांचा स्वयरचा इशारा. इथे मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याची इच्छा आपण गोलंदाजची पाहतोय, कारण की चेंडू अगदी वाईट लाईनच्या जवळ फेकण्याचा प्रयत्न बिंदास पाटीलचा पाहायला मिळतोय. मनोज ठाकूर यांचं आगमन आणि त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न होता रोहितचा, मात्र फटका फसला आणि मोठी सफलता ती म्हणजेच VCC उसारगरला रोहित पाटीलला परतावा लागेल मोठा धक्का. 18 या कड्यावरती हा धक्का लागलाय. 4 चेंडू फेस केले रोहितनं आणि धावा बनवले आपल्या टीमसाठी 9 धावा. डीजे तर 5 चेंडू 11 एकवटल्या रोहितनं. नवीन फलंदाज सिद्धू भोईर मैदानाच्या आतमध्ये, डाव्या हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा ती कॉम्बिनेशन बरकरार ठेवलं जात आहे. पुन्हा डाव्या हाताचा फलंदाज सिद्धू भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. बिंदास पाटील आजच्या दिवसामध्ये चांगलं कार्य, मागील मॅचमध्ये फलंदाजीमध्ये काय दमदार फलंदाजी केली होती आणि या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली. इथे मात्र फुल लेंथचा चेंडू, कार्पेटचा सहारा, चेंडू ट्रॅव्हल झालाय डीपमध्ये काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, तिथे एकच धाव प्राप्त होईल. चांगलं क्रिकेट पहिल्या ओव्हरमध्ये बोलबाला राहिला फलंदाजांचा आणि ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली सुरुवात आपल्याला बिंदास पाटीलकडनं पाहायला मिळते. उपांत्य फेरीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो, ह्यानंतर थेट मेगा फायनल ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि कालचा दिवस गाजवला गावदेवी उंबारलीनं आणि त्यांच्या विरोधात इथनं मात्र कोणता संघ येईल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न. इथनं प्रतीक्षा केली जाईल तर इथनं दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करतील, याचं कारण की इथनं जो जिंकेल तो ट्रॉफीचा हकदार होईल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ही लढाई पाहायला मिळते. फटका तर चांगला आहे गॅपमध्ये, दोन दोन क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये, एक धाव इथे देखील प्राप्त होईल. चांगलं संयमित क्रिकेट ह्या षटकामध्ये पाहायला मिळतं आहे, कारण की गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतो, त्याच्या विरोधात फटके खेळणं थोडंसं कठीण होऊन बसले फलंदाजांना. आणि इथे फक्त सिंगलला प्राधान्य दिलं गेलं आहे, कारण की ह्या षटकामध्ये एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केला आणि त्या जोरावरती प्रतिस्पर्धी टीमवर दडपण आणण्याचं कार्य बिंदास पाटील करताना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. एक वाईट देखील फेकला आहे, 3 सिंगल. एकंदरीत ह्या षटकामध्ये गोलंदाजी विश्लेषण बिंदास पाटीलचं पाहायला मिळतं आहे, खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 16 खर्च झाल्यानंतर अपेक्षा होती या षटकात कमीत कमी धावा खर्च करण्याची,
आणि ती पूर्ण देखील केले. फुल लेंथचा चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू उचलतील फेकतील. तोपर्यंत अवधी फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेची इच्छा बालगली होती, मात्र पाहिलं की एकाच ऍक्शननं चेंडू उचलून फेकी देखील चांगली आहे आणि अंततः राकेशला देखील परतावं लागलं आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या धावपळकावर 21 धावा. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतं. षटकातील शेवटचा चेंडू 1-2 गो. चांगलं षटक, कारण की पहिल्या षटकात 16 आणि आतापर्यंत ह्या षटकात 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू असेल स्ट्रायकिंग एंडला. राकेश पाटील राईट मोर द विकेट ना. बिंदास पाटीलचा हा चेंडू हलक्यात ऑन ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळाला आणि एकच धाव त्या क्षेत्रामध्ये देखील एकवटली जाईल. कारण की राकेश पाटीलला देखील माहीत आहे पवेलियन एंड ज्यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी येईल तेव्हा मात्र फलंदाजीसाठी थोडस आव्हान सोपं असेल. तर अतिथी कक्षामध्ये मनोज ठाकूर उपस्थित आहेत, त्यांचा इथे सन्मान होईल. मी पंकज केणे यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित मनोज ठाकूर यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. अनेकांचं योगदान आहे या स्पर्धेसाठी, कारण की स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाचं योगदान, प्रत्येकाचं सहकार्य, मग ते श्रमदानातनं असेल किंवा आर्थिक मदतीनं असेल, आणि त्या मदतीच्या जोरावरती, त्या योगदानाच्या जोरावरती एक यशस्वी स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. तीच स्पर्धा ह्या ठिकाणी मात्र सफल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान आणि स्वर्गीय राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा यांच्या वतीनं पाहायला मिळते. तर वळूया मॅचच्या दिशेनं. 2 षटकापर्यंत जर आपण स्थिती पाहिली तर सन्मानजनक स्थिती दोन्ही संघांसाठी. समन्वयक सुरुवात मी म्हणेन. इथे मात्र अपील केली जाते. विशाल मात्र एक चाणाक्ष नीतीचा खेळाडू आहे, त्याला देखील माहीत आहे की एज लागली नाही, मात्र दडपण फलंदाजावरती पंथांवरती आणण्याचं कार्य तो करतोय. ते डॉट बॉलनं सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज निकेतची. लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. आता मात्र प्रॉपर टायमिंग, चेंडू अगदी बॅटच्या मधोमध आणि चेंडूला फेकून देत असताना सीमा पार दमदार षटकार राकेश पाटील. थँक्यू. कारण की राकेशला माहित आहे या एंडनं धावा बनतील आणि त्या कारणास्तव मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर त्याने एकच धाव एकवटली आणि ह्या ओव्हरमध्ये मात्र प्रहार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंच आमच्या दिशेनं वळतायत. पंचण करणं स्वयंचा इशारा. ऋषिकेश देसाई आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे असे दोन पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसापासून खूप चांगलं कार्य पंचांच्या माध्यमातनं. दोन ऑफिशियल पंच आहेत, अनेक साऱ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातनं आपण कव्हर करताना पाहिलं या दोन पंचांना, तेच दोन ऑफिशियल पंच आजच्या दिवसामध्ये देखील चांगलं कार्य करताना. क्रिकेटमध्ये पंचांचं कार्य मी म्हणेन खूप कठीण कार्य आणि ते कार्य मात्र करावं लागतं. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर व्यावसायिक स्तरावरती मग समालोचन असेल, पंच असेल, या बऱ्याचशा गोष्टी आता मात्र आपल्याला क्रीडा विश्वात पाहायला मिळतात. घुटना टेकवला होता अगोदरच, त्यानंतर हा फटका दाखवला, दुसऱ्या दावेसाठी पलटलेत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉल देखील सिद्धू यांचा होता, त्यांना माहीत होतं डेंजर झोनला आपल्याला जायचं आहे आणि दोन धावा इथे जसा थोडीशी मिसफील्ड झाली लगेच एकचं रूपांतर दोनमध्ये केलं आणि या दोनच्या मदतीनं धावसंख्या 31 याकड्यावरती पोहोचली आहे. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. एक चेंडू स्वैर देखील आला आहे षटकामध्ये. राहुल ठाकूर यांना देखील आपण पाहतोय, एक चांगले व्यक्तिमत्व आहे ज्यांचं खासं योगदान सातत्यानं, कारण की लीगच्या मॅचेस जेव्हा होतात त्यावेळेस देखील त्यांचं खूप योगदान सातत्यानं आपण पाहतोय. आणि आर्यम 11 सोनारपाडासाठी देखील खूप चांगलं कार्य आपण पाहतोय राहुल ठाकूर यांचं. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडूला फेकून देत असताना स्लॉग सिपचा हा देखणा फटका फलंदाज राकेश पाटीलकडनं.
निश्चित ज्याच्या त्याच्या मुखावरती राकेश म्हात्रे हे नाव आपण पाहतोय, कारण की सामाजिक कार्याचा वसा ज्यांच्या माध्यमातून आपण निश्चित पाहिला होता आणि त्यांच्या आठवणींना उजाला देणारं हे गीत, त्यांची आठवण सातत्यानं स्मरणात ठेवली जाते ह्या पूर्ण राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या वतीनं. तर एका बाजूला राकेश पाटील विस्फोटक अंदाजमध्ये फलंदाजी करतोय आणि आतापर्यंतचा हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधनं तर एक चौकार देखील त्यानं दाखवला. आता सलामीसाठी ते आले होते आणि ह्या ओव्हरमध्ये त्यांना माहीत आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं अटॅक करायचं आहे, कारण की ह्यानंतर कदाचित जसं दुसरं षडक चौथं षडक जेव्हा मार्गस्थ येईल त्यावेळेस कदाचित सिद्धू भोईरवरती जबाबदारी सोपवतील, मात्र ह्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आता अंदाज त्यांचा आक्रमक पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र अतिरिक्त हा चेंडू फलंदाजापासून लांब आहे आणि ऑफस्टिकच्या खूप बाहेर आहे. पंच दंडित करतात गोलंदाजाला. अतिरिक्त एक धाव, नवसंख्या धावफळकावर 38 धावा. बॅट मोर द विकेट निकेतचा हा चेंडू प्रहार तर केला आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र वाऱ्याचा वेग देखील अनुकूल आहे. काय अंतिम टप्प्यामध्ये झेप लावली होती असं वाटलं होतं चेंडू सीमा रेषा पार करेल, मात्र चेंडूला रोखलं आणि तिथे प्राप्त होत आहेत त्या दोन धावा. ऍक्च्युअली रिप्लेमध्ये जरूर आपण पाहू शकता काय दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये राहिलं. सुरेख फटका देखील पाहायला मिळाला होता, अगदी ताकद झोकली होती राकेश पाटीलनं, मात्र अंतिम टप्प्यामध्ये काय झेप हवेमध्ये घेतली, अंदाज बांधला होता आणि धावा सेव्ह केला निश्चित. बट जामफुल यांचा चेंडू प्रहार केला, आता मात्र कोणतीच संधी नसेल, कारण की राकेश पाटील स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये का ठेवतोय हे मात्र आपण पाहू शकता. इथे षटकार आला आणि या षटकारच्या सहाय्यानं धावसंख्या झपाट्यानं पूर्ण सरकली आहे, तब्बल जाऊन पोहोचते ती 46 आकड्यावरती. षटक झालंय समाप्त तिसरं आणि तीन षटकानंतर 46 म्हणजे प्रतिषटक तब्बल 15.33 सरासरीनं धावा धावफळकावरती पाहायला मिळतात आणि अजूनही स्लॉगोरचं एक षटक मात्र शिल्लक असेल. अवधी देखील आहे 4.42 म्हणजे 4:42 अवधी आहे सध्या घडीला आणि त्या वेळेमध्ये एक षटक अजूनही आपल्याला संपन्न करायचं आहे, ते म्हणजेच PCC उसारगर. दोन टॅलेंटेड संघ, दोन एका ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर झुंज देत आहेत आणि ही झुंज खूप महत्त्वाची आहे, कारण की दोन्ही संघांना माहीत आहे इथनं जिंकणारा संघ हा ट्रॉफीचा हकदार होणार आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये निश्चित ट्रॉफी उचलण्याचं माणस प्रत्येक संघाचं होतं आणि त्यापैकी मात्र आता आव्हान एका बाजूला गावदी उंबारलीचं आपण पाहतोय आणि आता ह्या दोन संघातनं कोणता संघ पुढे सरकेल. गावदी उंबारली संघ निश्चित संघ आलाय, कारण की नजदीकचा संघ आहे आणि त्यांचे बरेचसे खेळाडू दिसतात, ते संघ नाही का आपण रिपोर्टिंग करा आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. बोलूया मॅचच्या दिशेनं शेवटचे 6 चेंडू, गोलंदाज विशाल म्हात्रे. इथे चलाखी पाहू शकता विशालची, विशालला माहीत आहे कारण की बरेचसे खेळाडू कदाचित स्टार्ट घेत असताना पुढे निघून जातात नॉन स्ट्राईक एंडवरून, मात्र तसं झालं नाही राकेश पाटीलकडनं. इथे सिद्धूला मात्र आता जबाबदारी पूर्ण करावी लागेल, ह्या अगोदरच्या षटकात जबाबदारी राकेश पाटीलने उचलली, मात्र आता ह्या षटकामध्ये आक्रमकता सिद्धूला सिद्ध करावी लागेल. पहिला चेंडू डॉट आलाय, विशालची देखील चलाखी आपण पाहू शकता, मात्र त्या चपलाईनं प्रत्येक चेंडू फेकावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती विविधता, प्रत्येक चेंडूने प्रश्न विचारावा लागेल फलंदाजाला. इथे फुल लेंथचा चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे डबल माइंडेड. सुरुवातीला असं वाटलं झेलवरती जावं आणि अंतिम टप्प्यामध्ये अंदाज बांधला की आता झेल कठीण आहे आणि एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न, ते प्रयत्न सफल झाला, एकच धाव मिळेल आणि एका धावीनं संघ पोहोचेल तो 47 आकड्यावर. चार षटकामध्ये निश्चित 50 धावा, फायटिंग धावा म्हणू शकतो आपण, मात्र या खेळपट्टीवरती काहीही घडू शकतं, कारण की एका षटकामध्ये 5 षटकार देखील कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलेत, ते पाहता इथे जितकी धावा आपण इन्व्हेस्ट करू तेवढं आपल्या गोलंदाजांसाठी पाठबळ असेल, हे मात्र मानस मनामध्ये बालगलं जात आहे ते म्हणजे नागाव टीमकडनं. गोलंदाज विशाल म्हात्रे राईट मोर द विकेटनं यावेळेस मात्र वाईट बॉल, फलंदाजापासून जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न अनेक गोलंदाजांचा सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. याचं कारण की जर आपण फलंदाजाला मिडल स्टम्पला जर चेंडू फेकले तर कदाचित त्या चेंडूंवरती तो मोठे फटके दाखवतो, मात्र जर वाईट यॉर्कर असेल त्याच्यापासून चेंडू दूर ठेवले तर मात्र फटका खेळण्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट घ्यावे लागलेत जरूर राकेशला. एकच धाव मिळेल, सिली मिडॉनला चेंडू आला होता अगदी क्रीजवरती हा चेंडू आणि तिथे फक्त
दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात, एक धाव एकवटली जाईल, एका धावेनं 49, अर्धशतकाच्या अगदी समीप आलाय नागाव संघ. सांगे का अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होऊ शकेल का? कारण की आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर वैयक्तिक सर्वाधिक मोठी केली राहुल चौधरीची राहिली होती, ती म्हणजेच काटे टीमकडनं. मात्र त्यानंतर जर आपण विचार केला तर आज गोलंदाजांची खूप चांगली कामगिरी, कारण की एक निर्धाव षटक देखील काटे टीमकडनं रोहितच्या माध्यमात पाहिलं. विशाल मात्रे वन्स अगेन, आता मात्र वाईट लाईनच्या अगदी जवळून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. पंत दर्शवतायत की सेफ झोनमधनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इट इज अ फेअर डिलिव्हरी, डॉट चेंडू पाहायला मिळाला. षटक आतापर्यंतचं चांगलं, एक जरी वाईट चेंडू आला असला तरी देखील डॉट चेंडू देखील फेकलेत दोन. दरम्यान हा चेंडू अगदी खोलात चेंडू फेकला होता, संधी दिली जात नाही मोठ्या फाटक्याची, एकच धाव त्या ठिकाणी. शेवटचं षटक थोडासा दिलासा देत असताना टीम VCC उसारगरला 50 कम्प्लीट, 50 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना स्वर्गीय अनिलदादा वालिलकर प्रतिष्ठान नागाव संघ टॉस गमावला आणि फलंदाजी प्रथमतः त्यांच्या वाट्याला आली आणि फलंदाजीमध्ये मात्र दमखम पाहायला मिळाले, खास करून राकेश पाटील जाजे सलामीला आले होते आणि जी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली होती ती जबाबदारी अगदी चोखपणे पार केली ह्या मॅचमध्ये आतापर्यंत. षटकातील शेवटचा चेंडू आहे, परिवर्तन जरूर पाहायला मिळत आहे आणि अगदी वेळेत हे सत्र देखील समाप्त करताना VCC उसारगडला आपण पाहू शकाल. प्रहार तर केला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, चेंडूला रोखतील का आणि काय फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जरूर धावा वाचवल्या मिळवणे आपल्या टीमसाठी. इथे फलंदाज झाला बाद, धक्का क्रमांक 2 आणि सत्र देखील झाले खेळाचं समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात त्या 51-52 टार्गेट. या अगोदर जर आपण विचार केला ज्या ठिकाणी सामना होता उसारगर आणि विरोधात काटेई संघ होता, त्यावेळेस मात्र उसारगरनं 51 बनवल्या होत्या आणि त्या धावा डिफेंड केल्या होत्या. मात्र आता त्यांना 52 धावा एकवटायच्या आहेत. मात्र ह्या 52 धावा पूर्ण केल्या जातील का की या 52 धावसंख्येचा बचाव करेल तो म्हणजे नागाव संघ. ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये, कारण कालन आहे ना तुर्ताच गावदेव उंबार्ली संघ, आपण रिपोर्टिंग करा कारण की मेगा फायनलचा सामना ह्यानंतर लगेचच या ठिकाणी संपन्न केला जाईल. कारण की संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय या ठिकाणी झपाट्यानं अंधार पसरताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की क्लायमेट सध्याच्या घडीला लगेच चेंज होतोय आपण पाहतोय. कारण की ठीक जर आपण अवधी पाहिला तर 4:25 अवधी झालाय, मात्र सध्याच्या घडीला अंधार पसरला असं वाटतं 5 गेलेत. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय कुमार राकेश मात्रे 11 सोनारपाडा आणि राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपाडाच्या वतीनं भरवली गेलेली ही स्पर्धा RR ट्रॉफी 2022 हे पर्व. स्वर्गीय ऋषिकेश राजाराम केणे आणि स्वर्गीय राकेश सुरेश मात्रे यांच्या आठवणी प्रित्यर्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेकांचं योगदान ह्या स्पर्धेसाठी. पूर्ण RM11 सोनारपाडा हा संघ आपण पाहतोय. विनोद पाटील असतील, उमाकांतजी केणे असतील, जयदासजी केणे असतील, करण ठाकूर असतील, आमचे राहुल ठाकूर असतील, विराज ठाकूर असतील, सर्वांचं खास योगदान. आमचे रितेश म्हात्रे आहेत, आमचे गुणसंख्या लेखक स्वानंद आहेत, त्यांचं देखील चांगलं योगदान. तसेच जर आपण विचार केला तर ह्या स्पर्धेसाठी अनेकांचं खास योगदान, सन्माननीय आमदार राजूदादा पाटील, तदनंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट अध्यक्ष विनोददादा पाटील असतील, तदनंतर ज्यांची उपस्थिती आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहिली होती, सन्मान्य काशीनाथदादा पाटील असतील, संदीप रामा म्हात्रे असतील, नरेश मधुकर ठाकूर, मुरलीधर चंद्रकांत म्हात्रे, रक्षित गायकर, दत्तात्रय शंतराम वजे असतील, कुणाल शरद पाटील, तकदीरजी काळण, रामू शेट, पंकज द्वारकानाथ केणे, तसेच प्रमोद जोमा भंडारी, श्रीनाथ केशव केणे, समीर जनार्दन पाटील, दत्ता विष्णू ठाकूर, मनोज रोहिदास ठाकूर, ज्ञानेश्वर दशरथ केणे, सुधीर काशीनाथ केणे, प्रेम ऐतवार पाटील, प्रमोद वसंत केणे, संजय अनंता केणे, अक्षय अरुण केणे, सुखदेव मोहन ठाकूर, संदीप भरत म्हात्रे, संतोष राजाराम केणे, पुष्कराज पाटील, मंगेश जयराम ठाकूर, वैजंता जयवंत केणे, तसेच काळूराम केणे, विराज दशरथ म्हात्रे, रणजित शाळिक म्हात्रे, संदीप पाटील, ह्या सर्वांचं खासं योगदान आपण पाहतोय. तदनंतर जर विचार केला तर अशोकजी ठाकूर, सत्यवान ठाकूर, जिग्णू लहू केणे आणि संदीप करसन केणे ह्या सर्वांचं योगदान, तसेच हर्षदजी पाळकरी
तर ज्यांच्या माध्यमातून नेटची सेवा पुरवली गेली, कारण की ती स्पर्धा आपण लाईव्ह घरबसल्या एन्जॉय करता, त्यासाठी इंटरनेटची व्यवस्था ही त्यांच्या माध्यमातून पुरवली गेली आहे. तर त्यांचं देखील मनापासून आभार आपण व्यक्त करूया. सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करून, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय, मग ते वस्तुरूपाने असेल, आर्थिक सहाय्य असेल किंवा आश्रमदानात असेल, त्या सर्वांचं करूया आपण आभार प्रगट आणि जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं, ज्या ठिकाणी आमचे दुसरे साथी समालोचक मित्र म्हणजे करण काळे सुसज्ज आहेत. पाठलाग करायचा आहे. 52 धावसंख्येचा सलामी जोडी देखील मैदानात झाली आहे दाखल. थँक यू, धन्यवाद. वेलकम ऑल ऑफ यू. आर आर मेमोरियल ट्रॉफी 2022 सेकंड सेमीफायनल. पहिला चेंडू आणि सुरुवात करतोय विशाल मात्रे. स्क्वेअर लेग पार चौकार. चला अगोदरच ओळखून या ठिकाणी हुकचा फटका आपण बघतो. डीप स्क्वेअर लेग आलेला, 4 धावा, टार्गेट आहे 52 52 पुन्हा एकदा गोलंदाज. ओ ऑफसमला चेंडू होता, कट करण्यात आला. डीपीश कबा पॉइंटला अलॉंग दी कार्पेट, चेंडू सीमारेचा पार चौकार. दोन चौकार. लॉंग ऑफ डीप मध्ये ऑन साइडला काऊ कॉर्नर. फुलटॉस आहे त्या ठिकाणी. क्षेत्र रक्षक आहे तिथेच. हा चेंडू जात असून आपण बघतोय थ्रू दी काऊ कॉर्नर. सेकंडचा कॉल, बिंदासाठी धोका आहे. ओ या ठिकाणी चांगलं कॉर्डिनेशन. विशालने ऑलरेडी बघितलं की थ्रो येत नाहीये आणि त्यामुळे ही धाव पूर्ण झाली. बिंदास थोडा नाराज निश्चितपणे होता अगोदर, मात्र आता धाव पूर्ण होत आहे. सुखद प्रवास झाला त्याचा देखील दुसऱ्या धावसंख्येसाठी आणि 2 धावफलक आपण बघतोय ते 10 वरती. बघा थोडा नाराज आहे विशाल, सांगत आहे की सेकंड रन आहे, डीपमध्ये चेंडू गेलाय. आपला दोघांमध्ये कॉर्डिनेशन असायला हवं. विकेट जर लवकर पडली तर तुम्हाला या मॅचमध्ये बरंच काही पाहायला मिळेल, परंतु ही पार्टनरशिप बरंच काही ठरवेल. कारण बिंदास पाटील प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. दुसऱ्या बाजूने विशाल आपण बघतो अटॅकिंग खेळ करत असताना. गोलंदाज नयन बॅक टू द बॉलर. लॉंग ऑफ मध्ये चेंडू, थोडं फंबल, मात्र आता झालं अखेर बिंदास कॉल. अर्ध्या विकेट वरती आलाय, पुन्हा माघारी गेला. प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड सेमी फायनल, उपांत्य फेरीची मॅच आहे. पॅवेलियन मधून आवाज येतोय. इनफील्ड मध्ये असलेले 10 क्षेत्ररक्षक त्या डीप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे देखील बघून ओरडत आहेत. मात्र हे सर्व तुम्हाला पाहायलाच मिळेल जोपर्यंत ही मॅच कंप्लीट होत नाही, कारण विजय दोघांनाही मिळवायचा आहे. 11 वरती धावफलक, 52 पाठलाग. पहिल्या डावामध्ये पापअपलेमध्ये 16 होत्या. इथे आतापर्यंत आपण बघत आहोत 11 नो लॉस, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बिंदास गावदेवी उंबारली, काल चांगला खेळ राहिला ज्या संघाचा. ओ बिंदासचा बिंदास फटका, मिड विकेटला क्लिअर करणारा पहिला षटकार. तर दरम्यान सन्माननीय काळुरामजी केणे यांचं शुभ आगमन झालंय. विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आरा चषक 2022 मध्ये. रिप्ले स्क्रीन वरती डावा पाय पुढे आला, अक्रॉस द लाईन लॉफ करण्यात आलं, मिड विकेटचा बाहेर. बिंदासच्या बॅट मधून पहिला षटकार. स्कोर मोजून 17 आणि 17 वरून कितपर्यंत जाईल की तिथेच थांबेल. विकेट पडतीय पहिली. 17 वरती पहिला धक्का. VCC उसरगरला, नयनला पहिले यश. पहिला षटक संपन्न आणि आता 21-18 चेंडू 35 धावसंख्येचा.
पिंपळा देवी साउंड्स पवन दोन दिवसांमध्ये भरपूर आपल्याला मनोरंजन त्याच्या माध्यमातून करत आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात केतन आणि विशाल ही VCCU उत्सर्गरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नेहमीच कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळण्यासाठी मायरा विशाल मात्रे 2018-19 ते वर्ष मला अजूनही आठवतं की जवळजवळ त्यांनी 22 ते 23 अर्धशतकं झळकावली होती एका हंगामामध्ये आणि आजवर अशी बरीचशी अर्धशतकं त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये झळकावलेली आहेत. हे तुम्हाला आमचं मुख्य व्यासपीठ पाहायला मिळत आहे. विहंगम दृश्य जे ड्रोनद्वारे दुपारी आमचे निखिलजी केणे यांनी हे टिपलेलं क्षणचित्र हे आमचं मुख्य व्यासपीठ RR चषक 2022. बॅक टू द क्रिकेट वर्ल्ड मैदानाच्या आतमध्ये सचिन ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अल्क अपील करण्यात येते इन स्विंगर होता पहिला डॉट 17 चेंडू बनवायच्यात 35 जाबा. सुंदर असं क्रीडांगण तुम्ही बघत आहात बाजूलाच बरीचशी नैसर्गिक संपत्ती देखील आहे. सोनारपाडा दावडी मागे उंबारली अशी गावं आणि या गावांना मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्ती लाभलेली आहे. बॅकफुट लावून कट करण्यात आला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक धावताय चेंडूची गती कमी झाली फील्ड करून आता फेक करण्यात येते मिळतात तोपर्यंत दोन धावा दोनने धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलेले पुढे ते 19 वरती 16 चेंडू 33 समीकरण आहे. बघा हे दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. एखाद्या हेलिकॉप्टरमधून एखाद्या हेलिकॉप्टरमध्ये आपण बसलेलो आहोत आणि खाली बघत आहोत असं निश्चितपणे तुम्हाला वाटेल जेव्हा तुम्ही स्क्रीनमध्ये हे चित्र बघाल. इन साइड आउट व्हॉट अ ग्लोरियस स्ट्रोक स्वीपर कव्हरला चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावा. फटका होता बॅटचा चेहरा उघडला ऑफसाइड हलका बाहेर चेंडू जो गेला स्वीपर कव्हरचा बाहेर. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ऑफसाइडचा बाहेर होता इन स्विंगर बोट फिरवली जरूर होती मात्र फ्रंट फुट वर देत असताना सुंदर फटका. 17 वरती नॉट आउट खेळतो विशाल आणि धावसंख्येला पुढे नेत असताना धावा झालेल्या त्या 23 एक विकेट पडलेली आहे. 52 पाठलाग 29 बनवायच्यात 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. ट्रॅक चेंज करण्यात आला राऊंड विकेटने सचिन पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ तैनात लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग स्टेप आउट झाला आतमधल्या भागात लागला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय नयन वेगाने पहिली धाव पूर्ण सेकंडचा कॉल मिळतील दोन धावा. गुड रनिंग दोनने धाव फलक आपण बघत आहोत पुढे जात असताना ते म्हणजेच आता 25 वरती. स्वानंदाचं मनापासून मी कौतुक करेन कालच्या पहिल्या सामन्यापासून तो आजही या स्पर्धेच्या आज आपण जवळजवळ बघत आहोत कालचे 7 सामने आणि आजचा 7वा सामना म्हणजे 14व्या सामन्यामध्ये तो स्कोरिंगची भूमिका पार पडत आहे. त्याचबरोबर डाव्या बाजूला तुम्ही बघत आहात प्रतेश पालकरी आणि त्याचबरोबर आपण अगोदर आर्यन ठाकूर यांना देखील बघितलं होतं मध्ये करण ठाकूर देखील जॉईंट झाले होते. बॅकफुट लावून कट करण्यात आला पॉइंट मध्ये 9 सेकंडला पैकी बॅकअप नाहीये चेंडू डायव्हर्ट झाला आहे सचिन यांच्या बॉडीला ब्रश होऊन मिळते एक धाव धाव फलक 26 13 चेंडू 26 मॅच अजूनही बॅलन्स आहे. मी अगोदरच म्हटलेलं आहे परंतु विशालचं कौतुक करेन की त्याला माहिती आहे पश्चिमेकडून आता वाऱ्याचा वेग आहे पूर्वेकडे मग त्याने ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्नच केला नाही. ड्राईव्हचे फटके जास्तीत जास्त पाहायला मिळाले कटचे फटके पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा झाला आहे. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 9 धावा आणि आता इक्वेशन 26 ची गरज आहे 13 चेंडू मध्ये. आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर धीरजी मात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन वेलकम मनपूर्वक स्वागत. फुल टॉस होता स्विच करण्यात आलं होतं मात्र दिशा देऊ शकले नाही मिळते जरूर एक धाव बॅटची कडा होती अंपायर सांगता. 2 षटक संपन्न धावसंख्या झालेली 27 टार्गेट 52 12 चेंडू टाकले शिल्लक बनवायचे 25 ड्रिंक्स ब्रेकर जातील मैदानाच्या आतमध्ये. आपण जाऊयात पिंपला देवी साउंड्स कडे युगात पवन कडून एक सुमधुर संगीत.
चेक चेक राहिला सर्वांच्या हृदयामध्ये आमचे राकेश दादाचं नाव गसते ठाणे जिल्ह्यामध्ये आमचे राकेश दादाचं नाव गसते ठाणे जिल्ह्यामध्ये. स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात विंगम दृश्य आणि जो फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळाला ज्यांच्या स्मृतिपित्यर्थ ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. स्वर्गीय राकेश सुरेश म्हात्रे आणि स्वर्गीय ऋषिकेश राजाराम केळे या दोन्ही स्वर्गीय व्यक्तिमत्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. लॉफ करण्यात आला भरपूर उंच आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याने पकडली कॅच. राकेश होता लॉंग ऑनला, कॅच पकडली, बाद होतोय केतन 27 वरती दुसरी विकेट आणि क्वेश्चन 25 ची गरज मात्र चंडू शोला ककरा. सत्तावरती दोन विकेट पडलेल्या आहेत. रोहित ने आला बरोबर विकेट मिळवली. ज्येष्ठ नागरिक आदरणीय व्यक्तिमत्व उंबार्लीचे बाबू भोईर काकांचं शुभागमन या पण आमच्या व्यासपीठावरती आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. काल मला दोन चॉकलेट जरूर दिलेले आहेत, आज किती आणल्यात बघूयात आपण, कारण जेव्हा येतात तेव्हा आमच्या कॉम्बॉक्सला ते खुश करतात. हो ऑन साइड लॉफण्याचा प्रयत्न, मागे चेंडू, कॉट बँडचा अपील करण्यात येत आहे. अंपायर्स वरती कोणताही दबाव नाहीये. दोघांमध्ये पुन्हा चर्चा पाहायला मिळेल. इनफील्ड मध्ये असलेले सहाच्या सहा क्षेत्र रक्षक अपील करत होते ज्यामध्ये विकेट किपर सह गोलंदाज. बघूयात काय घडलं एक्झॅक्टली. ऋषिकेश देसाई आणि प्रसाद सहस्रबुद्धे यांच्यामध्ये चर्चा स्क्रीनवरती, त्या दोघांनाही तुम्ही बघितलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले, कॅच आउट केतन झालेला आहे, मात्र इथे तेजस नॉट आउट. जास्त टेक ऑफ झाला होता चेंडू. ओ वळवला, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, युज इट सिक्स लॉंग ऑन पार षटकार. काय फटका होता, तेजसनी तेजस्वी फटका या ठिकाणी आपल्या समोर पेश केला. ज्या फटकाने सहा धावा दिलेल्या आहेत त्या विसीसी उत्सर्गरला. स्कोर मूव्ज ऑन 33-33 वरती धाव फलक पोहोचले 9-19. रिप्ले स्क्रीन वरती फोर्स ने फ्रंट फुट वरती होता आणि व्ही शेप मध्ये लॉंग ऑन ला क्लिअर करणारा हा भव्य षटकार आपण बघतोय. 33 वरती धाव फलक पोहोचलेले आणि या सामन्याचं समीकरण 19 ची गरज आहे. चेंडू शिल्लक 9, उंबार्ले संघ वॉर्म अप करत आहेत, त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेशन त्यांचं सुरू आहे, कारण काल खूप चांगली कामगिरी राहिली, चांगली खेळ त्यांचा राहिला आणि जे अंतिम फेरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. लॉन्ग साइड लावला, गॅप मध्ये मिड विकेट टप्पा पडलाय आणि एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रूफ, 4 रन्स.
संघर्ष समर्थक तुम्हाला पाहायला मिळत आहेत ज्या ठिकाणी विराजमान आहेत. सौरभ, राज, अलंकार, संकेत, संकेश, मिलिंद, शेखर या सर्व जणांना तुम्ही बघत आहात. त्यांचे सर्व मित्र परिवार जे कट्टर समर्थक आहेत आपल्या संघाचे, नयन यांना देखील तुम्ही बघितलं. 8-15 कोलवा टप्प्याचा चेंडू, वॉल शॉट, हेलिकॉप्टर तुम्हाला पाहायला मिळाला जो सरळ लँड झाला लॉंगॉनचा बाहेर, षटकार. आदरणीय सुखदेवजी ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन. काय बॅटिंग करतोय, 7-9 गरज आहे. माहिती आहे तेजसला या एंडने गोलंदाज होते, सेकंड लास्ट ओव्हर आहे. इथे जितक्या जास्त धावा येतील तितक्या आम्ही मारण्याचा प्रयत्न करू, इवन या मॅचला फिनिश करण्याचा देखील प्रयत्न असेल. कारण आता ऍडव्हान्टेज आहे, जेव्हा समोरच्यांकडून गोलंदाज होईल आपण दोघे राईटी आहोत त्याचा आपल्याला बेनिफिट होणार नाही. त्यामुळे इथे अटॅक करत असताना रोहित वरती ते तुटून पडलेले आहेत, उलरले पाहायला लागलाय. आउटसाइड ऑफ सम पीच आहे चेंडू, नॉट आउट अंपायरचा इशारा आलाय. मिळेल लेग बायची सिंगल, नाव फलक पुढे जात असताना 44 चेंडूची लक 6 आणि 6 मध्ये बनवायच्या आहेत 8 धावा. सेकंड सेमीफायनल VCC उत्सर्गर वर्सेस स्वर्गीय अनिल दादा वालिलकर प्रतिष्ठान नागाव मध्ये हा सामना तुम्ही बघत आहात. ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीन वरती. ग्रीन कलरचा नागावने बॅटिंग केली जेव्हा पहिल्या षटकामध्ये 16 होत्या, जिथे 17 पाहायला मिळाल्या. उसरगरची एक विकेट पडली होती पॉवर प्ले मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये तुम्हाला फक्त 6 धावा पाहायला मिळाल्या, नागावची एक विकेट पडली होती. मात्र त्या विपरीत उलट आपण 9 धावा बघितल्या होत्या. थर्ड ओव्हर मध्ये तुम्हाला नागावच्या पाहायला मिळाल्या त्या 23 धावा, मात्र उसरगरने एक विकेट जरूर पडली, धावा उभारलेल्या त्यांनी त्या 17. बघा वेळेचं बंधन आहे, कृपया करून अंपायर्स आम्हाला कॉल करत आहेत. आदरणीय नामदेवजी संते साहेब यांच्याकडून तेजस मात्रेच्या या फटक्यांसाठी या इनिंगसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. काय बॅटिंग केली आहे ज्याने गोलंदाजी मधून कुठेतरी 16 खर्च केला होत्या, त्या 3 चेंडूंमध्ये त्याने 16 उभारलेल्या आहे. 2 षटकार, 1 चौकार, 5 चेंडूंचा त्याच्या खेळमध्ये समावेश आहे. मात्र 2 डॉट आणि 3 चेंडूमध्ये 16, 6 मध्ये गरज आहे 8 धावसंख्येची. नागाव प्लीज हरिया. नयन 6 चेंडू 8 धावा. ऑन साइड वळवण्याचा प्रयत्न अपील होतोय आणि इथे अंपायरचा इशारा आहे तो नॉट आउट. डायरेक्ट हिट करण्यात आलेला शॉट फाइनली कडून, मिळाली ती एक धाव. येस बॅट कट आहे, अंपायर सांगतायत मिळालेली एक धाव. धाव फलकाला पुढे नेईल, धावा झालेल्या आहेत त्या 45 म्हणजे बनवायच्या 7. चेंडू शिल्लक 5, 5 चेंडू 7 धावा. मॅच क्लोज येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. आता बघूयात काय घडेल, अजूनही सामना संपलेला नाहीये, ही मॅच क्लोज झालेली आहे. विशाल जो नॉट आउट खेळतोय आतापर्यंत, ट्वेंटीवरती नॉट आउट खेळतोय, दुसऱ्या बाजूने 17वरती नॉट आउट. तेजस बॉलर्स बॅक ड्राईव्ह आहे डीप मध्ये, चेंडू लॉंग ऑल मध्ये, पहिला पूर्ण होईल. राकेश वेगाने चेंडूवरती सेकंडचा कॉल, तेजसने काहीही बघितलं नाही, सेकंडचा कॉल होता मी धावेन आणि धावता धावता ही धावी पूर्ण केली त्याने, 2 धावा मिळतात. धाव फलक पुढे आता 47 वरती, बनवायच्यात 5 चेंडू शिल्लक 4. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघत आहात, क्षमतेपेक्षा जास्त धावला की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला तुमच्यामध्ये दमच लागतो. काय धावलेत, गुड रनिंग. 5 गरज आहे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. चार चेंडू 5, सॉफ्ट हँड ने लॉफ करण्यात आला, मिडो पुढे, ओ गुड फिल्डिंग, जरूर कॅच पर्यंत पोहोचता आलं नाही, मात्र फेकी देखील अॅक्युरेट करण्यात आली आहे. या मॅचचं समीकरण, सामना अजूनही संपलेला नाहीये. 11-11 खेळाडू नागावचे एक एक धाव रोखण्यासाठी संघर्ष करतात. दुसऱ्या बाजूने विशाल आणि तेजस या चोरट्या धावा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र त्यांचे प्रयत्न कुठेतरी थांबवत आहेत नागाव संघाचे क्षेत्ररक्षक. 3 चेंडू मध्ये 4, कारण की रणबॉल देखील सामना बनताना पाहिलाय. कारण की जर आपण विचार केला, शिलगावच्या मैदानावरती वडवल्यानी मोठी देसाई लढत झाली होती, 6 बॉल 6 बांधल्या नव्हत्या.
इथे मात्र गोलंदाज चालाकी दाखवली जाते, मात्र तितका चनाक्षणीतीचा खेळाडू विशाल त्या ठिकाणी तैनात आहे. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळते क्षणचित्र, मला आजही तो SSCC मधला सामना आठवतो. खिडकाळीचा गोलंदाजाने सुपर ओव्हर मध्ये विकेट मिळवली होती, ऑफ साइड ला पूल करण्यात आला, वाऱ्याच्या लाटांना चिरा चेंडू गेला स्क्वेअर लेगला. सहा धावसंख्ये करता मॅच फिनिश, अभिनंदन VCC उत्सर्गर पोहोचलेत RR मेमोरियल ट्रॉफीच्या सातव्या पर्वाच्या मेगा फायनल मध्ये. अभिनंदन. चला मॅचचा मावदमाचा पुरस्कार आपण जाहीर करूयात. नागाव संघ आडलक, संघर्ष चांगला राहिला, या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. गावदेवी उंबारली आणि VCC उसरगरचे कॅप्टन त्वरित या टॉससाठी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.